ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा येथे एकात्मिक कीड नियंत्रण बाबत कर्नाटक कृषी खात्याकडून चर्चा सत्र. बेळगाव जिल्हा कृषी विभागाच्या चिकोडी विभागातील रयत संपर्क केंद्र सदलगा 2023-2024 आत्मा योजनेअंतर्गत कौशल्य अभिवृद्धी सामर्थ्य बलवर्धन कार्यक्रमात एकात्मिक कीड नियंत्रण मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. हे चर्चासत्र सदलगा पूर्व भाग सोसायटीच्या सभागृहात संचालक अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समवेत घेण्यात आले. एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण मार्गदर्शनपर माहिती देताना कृषी खात्याचे अधिकारी अनुराधा राजू हुलकुंद आणि कृषी अधिकारी एन ए जाधव म्हणाले, विशेषतः मार्च एप्रिल मे या 3 महिन्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असतो. याचवेळी या किडीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. हुमणी पहिल्या वळीवाच्या पावसासोबत वाढते विकसित होते, याचवेळी एकात्मिक नियंत्रण करणं महत्वाचं आहे. हुमणीच्या प्राथमिक अवस्थेतच त्याचा एकात्मिक नायनाट परोपजीवी जीवाणू अथवा रासायनिक फवारणीद्वारे केला जाऊ शकतो, याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. याशिवाय कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जे या कृषी खात्याकडून सहकारी असते त्याची माहिती कार्यालयात येऊन घ्यावी, त्यासाठी सर्व कागदपत्रांची माहिती देण्यात येईल अशी माहिती दिली. महानकर न्यूज साठी तात्यासाहेब कदम सदलगा.